तहसीलदार अचलपूर यांना शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ता कुणाल ढेपे, अंकुश ठाकरे यांचे निवेदन, मय्यत शेतकरीचे नापिकीचे पैसे वारिसांना मिळण्याबाबत. 20 सप्टेंबर बुधवार रोजी अचलपूर तहसीलदार यांना सामाजिक कार्यकर्ता कुणाल ढेपे, अंकुश ठाकरे यांच्या नेतृत्वात अचलपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी निवेदन देऊन मागणी केली की अचलपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे नापिकीचे पैसे कोणाचे आले व कोणाचे आले नाही, तलाठी किंवा ग्रामपंचायतला नापिकीचे विशिष्ट क्रमांकाची यादी लावण्यात यावी. शेतकरी मय्यत असेल तर त्या शेतकऱ्यांची नापिकीची राशी शेतकऱ्यांच्या वारसदारास राशी मिळण्यात यावी, पत्नी किंवा मुलगा या विविध मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी अनेक शेतकरी उपस्थित होते. तालुक्यातील काही शेतकऱ्यांचे पैसे नापिकीचे आलेले आहेत आणि काही शेतकऱ्यांचे पैसे अद्याप आले नाही, तर आपण कृपया करून त्यांचा त्रास कमी करण्यासाठी त्यांच्या खात्यावर त्यांचे पैसे आले पाहिजेत. एवढी माझी आपणास नम्र विनंती आहे, कारण का त्यांना त्रास होणार नाही. जर का तुम्ही हे पैसे जर पाठवले नाही तर आम्ही आमरण उपोषणावर बसणार आहोत. एवढे दोन शब्द बोलून मी बंद करतो. आम्ही सर्व शेतकरी बांधव येथे त्याच्यासाठी जमा झालो आहे की आज अचलपूर तालुक्यातील काही जणांचे पैसे आले आहेत आणि काही जणांचे नाही. आणि विषय असा झाला आहे की आलेले लोक आणि ज्यांचे आले नाही ते पण इथं येत आहेत, म्हणजे त्यांचे चक्रा मारत आहेत. प्रत्येक तलाठी कार्यालयामध्ये किंवा ग्रामपंचायतमध्ये नापिकीची यादी लावण्यात यावी, यासाठी आम्ही तहसीलदार साहेबांना विनंती अर्ज दिलेला आहे. आणि बरेच जण असे आहे ज्यांना एकीसुद्धा करता येत नाही, त्याच्यासाठी जे प्रत्येक गावामध्ये तलाठी कर्मचारी आहेत, कोतवाल वगैरे, त्यांनी थोडीशी मदत करावी यासाठी आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे. तरी आमच्या मागण्या एवढ्या पूर्ण कराव्या ही विनंती. त्यांचे नापिकीचे पैसे आलेले नाही आहे. मी समस्त ग्रामीणतर्फे समस्त शेतकऱ्यांतर्फे नापिकीचे पैसे आले नसून सतत ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालयात चक्रा मारून मारून लोक त्रस्त झाले आहे. आणि KYC पैकी ग्रामीण भागातील KYCची लिस्ट सुद्धा लागत नाही, त्याच्यामुळे हे समस्त शेतकरी लोक इथं आले आहे. आणि तहसीलदार साहेबांना मागणी केली आहे, आम्ही आता आमरण उपोषण करायला ते लोक तयार जवळ येतो.